आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गजबरवाडीतील काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या गोटात, आमदार जोल्ले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश. चिकोडी तालुक्यातील गजबरवाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार जोल्ले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. गजबरवाडी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल निकम, रामचंद्र सासमिले, भारत सासमिले, नानासो सासमिले, प्रकाश निकम, बाबू निकम आदी प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार जोल्ले यांच्या उपस्थितीत भाजपचा स्कार्प घालून सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांची पोचपावती आज मतदारसंघातून मिळत आहे, त्यामुळे आज अनेक नवीन कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. या कार्यक्रमास कारतगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य सुनीता कनंगले, श्रीकांत कनंगले, विजय पाटील, किरण कोपार्डे, रामचंद्र कोळी, भैरवनाथ पाटील, डॉक्टर बाबासाहेब चौगले, सोमनाथ सुतार, सलीम मुल्ला, कुन्नूर ग्रामपंचायत सदस्य सुधाकर चौगुले, रणजित निकम, सतीश निकम, संतोष सासमिले यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी गजबरवाडीहून तानाजी बिरनाळे. गजबरवाडीमध्ये आज जे काही अनिल निकम जी आणि त्यांचा सर्व परिवार भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांच्या भाजपच्या निपाणी वतीने सासमिले जे असू दे किंवा निकम निकमले असू दे, सर्वांनी देखील जे काही हा गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये या भागाचा जे विकास काम असतील किंवा प्रॉपर या गजबरवाडीचं विकास काम असेल, गेल्या अनेक वर्षापासून आज आमचे वरिष्ठ काय झालेलं आहे ते त्यांनी बघितलेलं आहे आणि चांगलं जे कोणी काम करताय आणि त्यांना विकासामध्ये अजून थोडं भर द्यावं आणि त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून ते सर्वजण मला तिथला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये देखील त्यांना सर्वांना घेऊन आणि माझ्या सर्व इथले कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून अजूनही गजबरवाडीचा विकास करायचा आहे आणि त्यासोबत निपाणीचा देखील विकास करायचा आहे म्हणून त्या सगळ्यांना आणि एकदा अभिनंदन करतोय. धन्यवाद. काम बघितलंय आसपास भागामध्ये जे विकासाचं काम जे आहे चांगल्या प्रकारचं आहे आणि ते आम्हाला चांगलं वाटलं, त्यामुळे आम्ही बीजेपीमध्ये वैद्य आणि अण्णांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. वैद्यांच्या विकास कामाला सदैव आम्ही पाठिंबा देणार आहोत.